विद्यार्थी मित्रांनो नमस्कार। आपल्या अभ्यासक्रमातील म्हणजे या सत्राच्या अभ्यासक्रमातील शेवटच्या तासिकेमध्ये आपण भेटतो आहोत। आपल्या अभ्यासक्रमात असलेली पहिली कथा वामन चोरघडे यांची अतिथी देवो भव या कथेचे वाचन आणि विश्लेषण असं आजच्या या तासिकेचं स्वरूप आहे। या तासिकेत आरंभी मी कथेचं वाचन करणार आहे। गुगल क्लासरूम वरती तुम्हाला जी दुसरी लिंक शेअर केलेली आहे त्यामध्ये या कथेचे विश्लेषण केलेले आढळेल। मी या कथेच्या वाचनाकडे वळतोय। तुम्हाला याची कल्पना आहे की आपल्या स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड यांनी परीक्षेचा जो नियोजित कार्यक्रम घोषित केलेला आहे त्यामध्ये लवकरच आपली परीक्षा होणार आहे। परीक्षेचं स्वरूप वस्तुनिष्ठ बहुपर्यायी या स्वरूपाचं आहे। या कारणासाठी मी जे कथेचं वाचन करतो आहे ते तुम्ही काळजीपूर्वक ऐकणं अपेक्षित आहे। या माध्यमातून एकीकडे तुम्हाला कथेचं आकलन तर होईलच पण सोबतच वस्तुनिष्ठ बहुपर्यायी परीक्षेसाठीची जी पूर्वतयारी आहे ती देखील व्हायला मदत होईल। मी कथेच्या वाचनाकडे वळतोय। कथेचे शीर्षक अतिथी देवो भव, लेखक वामन चोरघडे। पहिल्यांदा लेखकाचा थोडक्यात परिचय। वामन कृष्ण चोरघडे लघुकथा लेखक म्हणून प्रसिद्ध। कथा, बालसाहित्य, लोककथा, चरित्र आणि विपुल अनुवादित साहित्य। 1932 मध्ये त्यांची अम्मा ही पहिली कथा प्रकाशित झाली। याच्याकडे लक्ष ठेवा, असे प्रश्न वस्तुनिष्ठ परीक्षेसाठी विचारले जात असतात। 1932 मध्ये त्यांची अम्मा ही पहिली कथा प्रकाशित झाली। सुषमा, हवन, यवन, प्रस्थान, पाथेय, संस्कार, प्रदीप, ओंजळ, नागवेल, मजल, ख्याल, साद, प्रेरणा इत्यादी कथासंग्रह प्रकाशित आहेत। त्यांच्या निवडक कथांचे दोन खंड प्रसिद्ध आहेत। जडण घडण हे त्यांचं आत्मचरित्र आहे। याशिवाय साहित्याचे मूलधन, रंजन आणि बोध, वाङ्मय व वाङ्मय सेवक, सुंदर जीवन, लोककथा आणि समाज जीवन ही त्यांची प्रबंध ग्रंथ संपदा महत्वाची आहे। त्यांच्या अनेक कथासंग्रहांना महाराष्ट्र व मध्य प्रदेश शासनाचे पुरस्कार मिळालेले आहेत। आता आपण ज्या कथेचं वाचन करणार आहोत त्या कथेत काय आहे? शेती व्यवसायात बैल हा अत्यंत महत्वाचा घटक, तो शेतकऱ्यांचा सखा, सोबती, आधारवड असतो। म्हणून बैलाप्रती शेतकऱ्यांना अमाप जिव्हाळा आणि लढा आढळतो। त्याच्या कृतज्ञतेचा सोहळा म्हणजे बैल पोळा। पैकू म्हणजे या कथेचा नायक आपल्या बैलावर मुला बाळाप्रमाणे प्रेम करतो। पैकूच्या बैलांचा अवमान डॉक्टर बाई करतात आणि तेही पोळ्याच्या दिवशीच। पैकूच्या लेखी बैल म्हणजे केवळ मुकी जनावरे नसून आज ते अतिथी देव भव आहेत ही बैलाप्रतीची भावना या कथेतून व्यक्त होते। मी आता या कथेच्या वाचनाकडे वळतोय। कालपासून पावसाचा थेंब खंडला होता। जरुरीच्या ठिकाणी पाऊस पडायला ढग निघून गेले होते। आकाश रात्रीपासूनच स्वच्छ होते। हवेत सुखद असा गारवा आला होता। गाढ झोपून सकाळी त्या गावची माणसे जेव्हा उठली तेव्हा गावच्या टेकडीवरून प्रसन्नपणे सूर्यबिंब वर येताना त्यांनी पाहिले। बायजा शेतातून पहाटे परत आली आणि घाईघाईने तिने आपली कामे यंत्रापेक्षाही चांगली आणि जलद गतीने आटोपण्यास सुरुवात केली। यंत्रापेक्षा चांगली अशा अर्थाने की यात तिने आपले हृदय ओतले होते। प्रत्येक उरकलेल्या कामात तिचा, तिच्या पतीचा, तिच्या मुलाचा, तिच्या पांढऱ्या आणि लाल बैलजोडीचा संबंध येत होता। गेल्या कित्येक वर्षांपासून आपले मानलेले ते जीव होते त्यांना तिने आपल्या हातचे अन्न आणि हृदयातला जिवाळा देऊन पुष्ट, प्रसन्न, सुखी केले होते। आणि गेल्या अर्धा महिन्यात तर तिच्या कामाला जणू भर आला होता। 20 ते 30 वर्षांच्या ऐन उमेदीत ज्या उत्साहाने, हिरीरीने, आशा आकांक्षेने माणूस कष्ट करतो त्याच उमेदीने तिने आपल्या घरचे आणि शेताचे काम केले होते। कष्टच केवळ ज्यांच्या वाट्याला आलेले आहेत त्यांना हे उमेदीचे वय लाभत नसते, म्हणूनच केवळ त्याची उपमा द्यावयाची। आमच्या या गरीब देशाच्या अनुभवाच्या विज्ञान शाळेत अनेकांनी खपून जे आराखडे तयार केले
त्यातून असा निष्कर्ष निघून पक्का झाला की या देशातील कष्टाळू वर्गातील स्त्रियांना 20 ते 30 हे वयच नसते. 30 वर्षांपर्यंत त्या वाढतात आणि 20 वर्षांपर्यंत त्या वाढतात आणि त्यानंतर एकदम त्यांच्या वयाचा आकडा 31 पासून सुरू होतो. ज्या वयात स्त्रीने प्रौढेचे अनुभवाचे उपभोगाचे जीवन विश्वस्तपणे घालवावे ती दशाच हजारो कारणांमुळे त्यांना लाभत नसते. सकाळी सूर्य कासराभर वर यावा आणि पुढे ढगांची अंधाराची आमची श्रमाची पटले एकाएक आकाशाशी झाकळून येऊन 4 वाजता पिवळे ऊन पाडीत सूर्याने अस्तगिरी उतरू लागावे तशी स्त्रियांच्या आयुष्याची करुण कहाणी डोळे असलेल्या अनेकांनी पाहून सांगून ठेवली आहे. सबब कुंकवाचा टिळा लावून दुहेरी कासोटा घालणारी व भाग्यवंतांची लक्ष्मी दिसणारी स्त्री ध्येय स्वप्नातील असावी असा या किसान मजुरांच्या देशातील असंख्य जनतेने निर्वाळा दिला आहे. म्हणूनच उमेदीच्या वयाने बायजेने गेले 8 महिने जे अविश्रांत श्रम केले ते एका वृद्ध विलोभनीय आशादायी अपवादरूप अशा कारणानेच. ते कारण असे की ज्या पाटलाच्या घरी बायजेचा नवरा पैकू याने 20 वर्ष काम केले उन्हा तान्हातून पाऊस पाण्यातून खाच खळग्यातून काट्या गोट्यातून कष्ट उपसून पाटलाचे मळेच्या मळे शिंपले मालकाच्या घरी सुवर्ण धान्याच्या रसदार फळांच्या कसदार भाज्यांच्या पाट्याच्या पाट्या गाड्याच्या गाड्या भरल्या होत्या. ह्या पाटलाने मरतेवेळी पैकू बायजेला बोलवून 8-10 एकरांची गादलेली उस्तवारी न केलेली जमिनीची काळी चादर दान म्हणून देऊन टाकली होती. तिचे कृतज्ञ हात त्याच्या पायाला लागल्यावर त्याने प्राण सोडला होता. त्याच जमिनीची मशागत बायजी आणि पैकूने गेले 8-10 महिने केली होती. पैकूने मालकाच्या घरी नोकरी त्याच्या परवानगीने जिव्हाळा कायम ठेवून सोडून दिली व आपले स्वतःचे शेत उठविताना सूर्याला जरा उशिरा असता जाण्याची तो सतत प्रार्थना करीत आला होता. शेत खणण्यास आरंभ करताना त्या पडीत जमिनीत त्याने दसऱ्याच्या दिवशी पहिली कुदळ मारली. त्यावेळी निघालेली ओलसर मातीचा सुगंध उभयतांनी जो हुंगला त्याने विलक्षण धुंदी विलक्षण जोम आशेची मधुर स्वप्ने त्यांच्या नेत्री तरळत होती व ती स्वप्ने प्रत्यक्षात आणायला मुंगीसारखे श्रावणातील चिमण्यासारखे सतत श्रम शीण मुळीही न जाणवता त्यांनी केले होते. त्या घामाच्या धारांनी पोषण मिळवून यंदा ज्वारीचे हिरवे धांडे त्यांच्या शेतात जे उभे राहिले होते त्यांच्या मांडीवर उंचीत व सळसळणाऱ्या पानात सारी दुःखे आणि किलमिशे लोपून लपून गेली होती. याच सुखाच्या धुंदीत बायजेने आज सकाळपासून आपली कामे उरकली होती. बैलांचे दाणापाणी करून मुलांसाठी आणि नवऱ्यासाठी भाकरी भाजून ती बाहेर आली तेव्हा सूर्याची तिरीप कोवळीत असलेली दिसली. पैकू बैल घेऊन शेतात गेला. जाताना त्याने आपल्या बैलांकडे आणि बायजीकडे भरलेली नजर टाकली. तथापि त्याच्या तोंडून आज नेहमीच आशेचा हुरूपाचा उद्गार निघाला नाही. बायजीच्या ते ध्यानात आले पण त्याबद्दल वाईट वाटून घेण्यापेक्षा आपल्या 7-8 वर्षांच्या मुलाला बाजारात नेऊन एखादे अंगडे विकत घेणेच तिला परवडले. सायंकाळी पैकू आला. थोड्याशा उदासपणेच त्याने जेवण बिवण केले व बायकोची आवराआवर संपण्या अगोदरच खोलीच्या कोपऱ्यात पथारी पसरून तो आडवा झाला. बायजेने काम आटोपले मुलाच्या अंगावर पांघरून घातले आपल्या बाकळीच्या अलीकडील कोपऱ्यावर त्याला सरकावून ती अडवी होण्याचा विचार करू लागली. मुलाला गाढ झोप लागल्याची खात्री होताच तिने दिवा मालविला व पैकूच्या पथारीवर गेली. अतिश्रमांनी थकून विभक्त झोपूनच त्यांनी आज कित्येक रात्री घालवल्या होत्या. सबब आज त्याच्या शेजेवर स्वतःहून जाऊन बसताना तिच्या चिरपरिचित मनालाही एक सुखाची नाविन्याची चमक जाणवून गेली. तिने पैकूच्या कपाळावर हात ठेवला. त्याला झोप लागली नाही हे तिच्या ध्यानात आले व जरा हळू सलगीने तिने प्रश्न केला. आज उदासे कला आल्याने पुन्हा चारा पाणी नीट घेतलं नाही का? काही कारण? तसं काही नाही. मग दुसरं तर काही मला दिसत नाही. उलट आज तर आनंदात असायला हवे. उद्या दिवस आनंदाचा आहे, सण आहे. उद्या लाल्या ढवळ्यांना साज घालायचा आहे, उद्या हात मोठे करायचे, पोटही रिकाम ठेवायचे उद्यासाठी. मग असं का?
म्हणूनच विचार करतो आहे. कसला? उद्या पोळ्याचा सण. लाल्या ढवळ्यांचा पहिला पोळा उद्या साजरा करायचा आहे. घरचाही हा पहिलाच पोळा आणि माझ्याजवळ पैसाही नाही, हाच थोडा विचार पडलाय. असे म्हणून पैकुणे थोडे हास्य केले आणि बायजेच्या खांद्यावर हात ठेवला. मग झाला विचार तुमचा, काय ठरले? काही तर नाही, परवा बांधी सुधारायला दगड हवे होते, त्यासाठी जे 3-4 हजार रुपये खर्च झाले ते उगीच केले असे वाटते. बर मग? मग काय, तू अशी काय विचारतेस आज? जरा आनंदातही दिसतेस, थकली बिकली मलूल पण दिसत नाहीस, स्वतः होऊन माझ्या जवळ आलीस, काय आहे? काय तसं काय नाही, पण उद्या लाल्या ढवळ्यांना ते अगदी खुश होऊन जातील अशी पुरणपोळी खाऊ घालायची, एवढेच सांगायला आले. आज बारकुला नवीन आंगडे घेतले, पाहिलेही नाही तुम्ही, विचारलेही नाही, अहो दुःखे देखील उभयता भोगली, मग आजचा माझा आनंद? एवढेच विचारायला आणि सांगायला आले. खरे? हे सगळे आणले कसे, सांगशील तर? आणले आपले. बांधी नीट करायला तुम्ही पैसे खर्च केले, त्या दिवशीपासून धुऱ्याचे गवत लाल्या ढवळ्यांना थोडे कमी घातले आणि त्यांच्या पोटावर पाय देऊन गवत विकून 4-5 रुपये जमविले होते. तेवढाच उद्याचा सण सहज होईल, मुक्या जनावरांच्या उपासाचे पारणेही फिटेल. आज गुळही आणून ठेवला आहे, आता बोला कशी आहे मी? सगळे हे खरे? आणि या 2 अक्षरात सहजीवनाच्या शास्त्राची पुण्य सुक्ते व्यक्त होऊन गेली. त्यांची ती रात्र श्रावणाचा कृष्ण पक्ष असूनही चांदी सारखी गेली. घरच्या दुधावर तापलेली बोटे, जाडीची साय भाकरीशी खावी, ताज्या रवीतून झेलून काढलेला लोण्याचा गोळा तोंडात टाकावा, इतक्या सुखाने आणि उल्हासाने त्या सबंद रात्री त्यांनी पुढील कार्यक्रमाचे भेद करण्यात वेळ घालविला. डोळ्याच्या पापण्या न लावताही गाढ झोप, शरीर न विसावताही शिणाचा शम, अशी ती त्यांची रात्र गेली. कोणत्या उद्देशाने हे आजवर कुणी सांगितले नाही, पण पहाटेचा कोंबडा ज्या उमेदीने बाग देतो तसे पैकूने बायजेला शुक्राची चांदणी उगवताच सांगितले, चल उठ, आज सूर्याला जरा लवकर हाक मारू. उठून शुक्राच्या सांद्र प्रकाशात तो शेताकडे गेला. पळसाचे 4 मेढे म्हणजे फांद्या त्याने तोडून आणल्या. बायजेने तोवर अंगण झाडून स्वच्छ केले होते. दारात त्याने मेढे उभे केले. आपल्या बैलजोडीला त्याने रात्री हळद लोणी खांद्याला लावून जेवायला येण्याचे आमंत्रण दिले होतेच. उजाडताच बैलांचे कासरे सोडून त्यांच्या शिंगांना गुंडाळले व त्यांना बाहेर काढले. पोळा म्हणजे आमंत्रण देऊन आपल्या घरी बैलांना अतिथी म्हणून जेवायला बोलविण्याचा सण. त्या दिवशी बैलांकडून काम घ्यावयाचे नाही, त्यांचे काम माणसाने सांभाळावयाचे. त्या कामाने वर्षभराच्या त्यांच्या कष्टांचा कृतज्ञतेने मोबदला चुकवायचा. मुलाला सांभाळतो तसे त्यांना त्या दिवशी सांभाळावयाचे. ईश्वराची अनंत अमर्याद मुक्त हस्त अशी विराट दातृता तिचा उपभोग घेणाऱ्या मानवाने ज्या भावनेने पत्र पुष्प फल तोय त्यांच्या चरणी अर्पण करून सबंध जीवन उपनिषदाच्या मंत्राप्रमाणे त्यागाने भोगमय करण्याची भावना धरायची, त्याच भावाने एक दिवसाची सबंध सेवा बैलांच्या चरणी वाहून आपले जीवन विशाल भूतदया प्रेरित करावयाची इच्छा धरावयाची, असा या पोळ्याचा दिवस. कृषी देवतेची आज्ञा पाळावयाचा हा दिवस. त्यातल्या त्यात गेले 8 महिने खपून पैकूने शेत ज्या लाल्या ढवळ्यांच्या जीवावर उभविले होते त्यांच्याबद्दल मनात केवढी कृतज्ञता भरली असेल. तिचा प्रत्यय त्याने उठता क्षणीच बैलांच्या अंगावरून जो हात फिरवला त्यातून त्या मुक्या जनावरांनाही आला. पैकूने आपली बैलजोडी आपल्या मालकाच्या वाड्यात नेली. तरुण मालकाला आणि नव्या पाटलिनीला त्याने नमस्कार केला. आपल्या हक्काच्या घरी येऊन कारभार करावा त्याच प्रत्ययाने त्याने आपल्या हाताखालून मोठ्या झालेल्या घरच्या गायीच्या 2 जोड्या काढल्या व त्या 6 बैलांना घेऊन तो नदीवर गेला. डोहामध्ये त्याने बैल सोडले आणि आपले वय विसरून काचा मारून धडाम दिशी पाण्यात उडी मारली. बैलांच्या सर्वांगावर हात फिरवून चोळून चोळून त्यांना अगदी स्वच्छ केले. बाहेर काढून त्यांचे अंग काठावर ठेवलेल्या कोरड्या उपरण्याने पुसून काढले. शेपटीचे गोंडे हातांवर ठोकून कोरडे केले आणि ओले त्याने तो घराकडे परतला.
परत त्यांना हिरव्यागार शेताकडे पाहून त्या बैलांनी असा हंबार केला की आजच्या आमच्या पारण्याचा दिवस आम्ही समजलो हे जणू त्यांना स्पष्टतया व्यक्त झाले. या देशातील ही मुकी जनावरे अनंत काळापासून अपौरुषे वाङ्मयाच्या मंत्राप्रमाणे नुसत्या हंबाराने अनेक अर्थ व्यक्त करत आली आहे. उन्हात बैलांची अंगे पूर्ण कोरडी झाल्यावर त्यांचे रंग अधिकच तळपू लागले आणि हिरव्या रानात मनसोक्त चरायला म्हणून जेव्हा ते डोंगरमाथा चढू लागले तेव्हा हिरव्या दाट पर्णीच्या चाफ्यावर पांढरी लाल फुले फुलल्याचा भास वनदेवतेलाही झाल्या वाचून राहिला नाही. पोटभर चरून आपल्या मनाने बैल घराची वाट चालू लागल्यावर पैकू त्यांच्या मागून घरी आला. त्याने बैल अंगणात उभे केले. मुलगा गेरूचे भांडे घेऊन बाहेर आला आणि गेरूच्या पाण्यात आपले चिमुकले हात बुडवून त्याने बैलांच्या पाठीवर पंजे मारले. पैकूने गाडगे बुडवून त्याच्या गोल तोंडाने बैलांच्या अंगावर गोल ठिपके दिले. आकाशगंगेचा संपूर्ण पट्ट स्पष्ट दिसण्या इतक्या नितळ आकाशात मंगळाची चांदणी तसे ते पंजे आणि ठिपके. नंतर त्याने बैलांची शिंगे लाल करून त्यावर निळ्या चंदेरी पगडाच्या गोल गोल पट्ट्या चिकटवल्या. शिंगाच्या छिद्रातून पांढरी लाल सोनतागाची झुंबरे लेवविली. सोनतागाच्याच फुलमाळा कपाळावर सोडल्या. त्या माथाट्या वाऱ्याने हलत आणि जास्तच फुलल्यासारख्या वाटत. कवड्यांचे पट्टे गळ्यात घातले. रानफुलांच्या रंगीबेरंगी माळा गुलबाक्षीचे गजरे गळ्यात चढविले. पायाला विविध रंगी दोऱ्यांची पैंजणे बांधली. शेपट्या रंगिवल्या आणि बैलांच्या विशाल डोळ्यात पाहिले. आपल्या मुलांचे अंगणात येऊन उभ्या राहिलेल्या बायजेने उमटलेले प्रतिबिंब पाहून पैकू अगदी खुश झाला. तोवर त्याच्या मुलाने बैलांच्या रोपट्यांचे गोंडे तोंडावरून फिरविण्यास सुरुवातही केली होती. तिसरा प्रहर टळला. वड्या पूर्णाने भरलेल्या पत्रावळी टोपल्यात भरून त्याने लाल्या ढवळ्यांना जेवू घातले. बायजा हवे नको ते विचारायला दारात येऊन उभी राहिली आणि अतिथी तृप्त झाल्याचा कौटुंबिक सहभाव सर्वांनी अनुभवला. पूर्णाच्या दोन चार पोळ्या केळीच्या पानात बांधून त्याने बासनात गुंढाळल्या व कुंकवाचे डाबले घेऊन तो पाटलाच्या घरी आला. मूर्ख पाटलाच्या भाबड्या पोराने या 20व्या शतकातही या प्रसादाचा स्वीकार केला आणि पैकूच्या डोईस गुलाबी फेटा बांधला. नव्या आंगड्याने मुलगा सजला होता. आपल्या बैलगाडीचे नवे रंगीत काचरे मोठ्या आयटीत धरून बायजेची तृप्त नजर पती पुत्र व अतिथी यांच्यावर खिळली असतानाच पोळ्याच्या तोरणात उभे करायला म्हणून त्याने बैल नदीच्या वाळवंटाकडे काढले. आज वाळवंटातील ओली वाळू बैलांच्या खुरसण्याने पवित्र झाली होती. आसमंतीचे वातावरण हंबार व ललकाऱ्यांनी निनादून गेले होते. बैलांच्या गळ्यात घातलेल्या घुंगर घंट्यांचे आवाज आपल्याला हुबेहूब उठविता यावेत म्हणून इंद्रपुरीच्या नर्तकी आकाशात गोळ्या झाल्या होत्या. आंब्याच्या पानांचे मंगल तोरण लांब उंच दूरवर उभारले होते. खाली एका हारीने शृंगारलेले सजलेले सुंदर बैल उभे केले होते. हा सर्व सोहळा पाहायला सूर्य उंच डोंगर माथ्यावर येऊन बसला होता. पाटलांच्या गावच्या मानकऱ्यांच्या झूल घातलेल्या शिंगांना पेटत्या मशाली लावलेल्या हृष्टपुष्ट सकस सुंदर सजलेल्या तूपकणी खाऊन सौष्ठव कमावलेल्या मस्त बैलांच्या जोड्या शेपट्या उंच करीत आपले कासरे सांभाळणाऱ्या फरफटत हैराण करीत थय थय नाचत वाऱ्याला आव्हान करीत हुंकार हंबार देत फडात येऊन ठाकल्या व मधोमध येऊन उभ्या राहिल्या. त्यांची यथासांग पूजा झाली. प्रसाद झाला. बैलांच्या पाठीवर थाप पडली. बंदुकीचे वार निघाले. बुजलेले बैल धूमधडाक्याने उन्मत्त झालेली माणसे सर्व मरुभूमी रणांगणासारखी वीरश्रीने ओतप्रोत झाली. सर्वांनी तोरण लुटले. तोरणाच्या पक्क्या दोरीच्या तुकड्या तुकड्यासाठी शेतकऱ्यांची हटातट केली. हात काचून घेतले आणि ते तुकडे कंकणासारखे वीरभूषणासारखे मनगटांना बांधून आपल्या जोड्या चौखूर उधळीत ते गावाकडे परतले. आता सगळ्यांनी परस्परांच्या जोड्यांची पूजा करावयाची. प्रत्येकाच्या अंगणात ओळखीच्या शेतकऱ्याची जोडी उभी करायची. बैलांना जो साज शृंगार चढविला गेला त्याचे कौतुक व्हावयाचे आणि समृद्ध जीवनात विलीन झालेल्या या कला शृंगाराची प्रशंसा म्हणून जोडी आणणाऱ्याला आपल्या आयपत्तीप्रमाणे द्रव्य द्यावयाचे आणि खाल्लेल्या अन्नाला कृतज्ञ राहावे म्हणून बैलांची पूजा करावयाची. कृषी प्रधान संस्कृतीच्या शेतकऱ्यांचा या दिवशीचा हा सायंकाळचा कार्यक्रम.
तोरणातून जोडी घेऊन पैकू घरी आला. बैलांना घरी बांधून बायजेने त्यांची पूजा केली. दिवसभराचा उपवास त्या तीन माणसाच्या कुटुंबाने एका पात्रात जेवून सोडला आणि दोन पानांचा विडा खाऊन पैकू जोडी घेऊन मिरवायला ओळखीच्या घराकडे निघाला. पाटील, मानकरी, ब्राह्मण सर्व आटोपले. प्रत्येकाच्या घरी बैलांच्या कपाळी कुंकवाचा टिळा आणि पायावर फुले पडली. पैकूच्या हातावर गुळाचा खडा, कानांवर गोड शब्द आणि मुलाच्या हातावर अनुकूल असलेले द्रव्य पडले. बैलजोडी डॉक्टरांच्या घरी जाऊन उभी राहिली. पाटलांच्या घरामुळे इथेही पैकूची ओळख होती. आपल्या मुलाचे गेल्या दुखण्यातले औषध पाणी त्याने याच डॉक्टरांकडून केले होते. त्यांच्या घरी वांगीची कणसे, वेलीचा भोपळा, नवतीची पावटे अनेकदा त्याने पोचविले होते आणि याच ओळखीने त्याने त्यांच्या दारात पूजेला बैलजोडी आणली होती. डॉक्टर बाहेर गेले होते. पैकूने बाईला हाक मारली. बाई, दारी देव आले आहेत, पूजा करा. कसली रे पैकू, कोणते देव? बाईने येऊन विचारले. केसांचा आंबाडा बांधीतच ती बाहेर आली. कसली पूजा बांधायची रे? या बैलांची? हो जी. कशाची रे ही पूजा? त्या जनावरांना त्यातले काही कळते तरी? अशिक्षितांचे हे खेळ आणि समजुती यात आम्हाला विश्वास नाही. पूजा बिजा काय करायची? तू आमच्याकडे आलास, तुला आम्ही ओळखतो, हा घे तुझा इनाम. असे म्हणून पोटी खोचलेला एक कागदाचा चिटोरा तिने पैकूच्या हातावर ठेवला आणि डॉक्टर घरी नाहीत असे सांगून ती आत गेली. पैकूने इतके दिवस आनंदाने साजरा केलेला हा सण, या बाई अन्न खातात की कडू औषधच पिऊन राहतात याबद्दल अचंब करीत पैकू तेथून निघाला. घरी येता येता रात्री 11 सुमार झाला. अंगणात तेलवातीच्या जवळच त्याने बैल बांधले. थकलेला मुलगा नव्या कपड्यानिशीच आपल्या वाकडीवर जाऊन झोपला. पैकूने बैलांच्या अंगावर तांदूळ टाकले, आपले नवे कपडे काढून ठेवले आणि लोटाभर पाणी पिऊन त्याने आपली पथारी जवळ केली. बायजा 15-16 तासांच्या श्रमांनी दमून मुलाला पोटाशी घेऊन आडवी झाली होती. मूल घोरू लागले. पैकूने दिवा विझविला आणि बायजेच्या अंथरुणावर जाऊन त्याने तिला जोराने गदागदा हलविली. त्याला माहीत झाले होते की तिला झोप लागली नाही, तिने झोपेचे सोंग केले आहे म्हणून. बजे, आज इतक्या लवकर झोपायला या 24 घंट्यात म्हातारी झालीस होय? का खुशीत दिसताय सा? खूप कमाई करून आणलेली दिसते. आल्यावर बोलायलाही वेळ झाला नाही. झोपा आपले जाऊन, नाहीतर उगीच कालच्या सारखी तुमचे मन आपले काळे वेळे होऊन जाईल. बरे बरे, फार बोलते साज, चल ये इकडे. किती कमाई आणली आज? काय दिले कुणी कुणी? पैकूने सगळे सांगितले. कुणी काय दिले याचा हिशेब केला. आणि हे पहा. काय? डॉक्टर माहिती आहे तुला? तो औषधवाला? हो. होय, त्याच्या घरी जोडी नेली होती पूजेला. बैलांच्या गळ्यातील ती लाल माळ तिथलीच ना? नाही ग, बैनी पूजाच केली नाही लाल्या ढवळ्याची. म्हणजे? म्हणाली ती जनावरं, त्यांची काय पूजा करायची? आम्ही तुला ओळखतो. मग तुम्ही निघून नाही आलात? होय, तिने 1 रुपयाचा कागद दिलाय. बैलांची पूजा केली नाही आणि चिटोरे दिले? म्हणे आम्ही शिकलेले आहोत, पण खाते बैलांच्याच पायाचे ना. दोघेही काही वेळ चूप राहिले. पैकू, बायजेने अगदी एकेरी नावाने सलगीच्या मनसुभ्याच्या स्वरात निश्चयपूर्वक उद्गार काढला. काय ग बजे? पैकूने तिच्या दंडावर हात ठेवला. लाल्या ढवळ्या आज आपल्या घरचे पाहुणे, ती काय आज जनावरे नव्हीत. त्या बाईने अपमान केलाय त्यांचा. हे गोड पण नव्हे. कुठाय तो कागद? तो जहर आहे. आपल्याला त्याचा पैसा होणार नाही कधी. पैकू उठला. अंगणातील तेलवात त्याने काढली. अंगड्यातला तो कागद काढला आणि बायजेच्या स्वाधीन केला. आमचे पाहुणे, त्यांना सगळे समजते, ते आम्हाला सर्व देतात. हा कागद कडू आहे. तिने तो सबंध 1 रुपया 16 आणि किमतीचा कागद सरळ त्या तेलवातीवर धरला आणि नंतर तेलवात अंगणात नेऊन ठेवली. सदऱ्यात शिरलेला ढेकूण पकडून टाकल्यावर गार वाऱ्याच्या झुळकीने जशी सुखावून झोप लागावी, झोपता झोपता बायजेने पैकूच्या कपाळावर हात ठेवला व विश्वस्त स्वरात म्हणाली, पैकू आज मारबत नाही ओरडलास, कर सुरू झाली असेल, ओरड मग आपण झोपू. पैकूने उठून बसत उच्चारले, माशामूर कुट्या, खरूच खोकला, मान अपमान घेऊन जारे मारबत. विद्यार्थी मित्रांनो,
विदर्भात पोळ्याच्या दुसऱ्या दिवसाला म्हणजे श्रावण महिन्यातील अमावस्येच्या दुसऱ्या दिवसाला कर म्हणतात। तो संबंध दिवस लोक खेळण्यात आनंदात घालवतात। आमचे आजोबा या दिवशी कधी नाही ते धर्मकर्म म्हणून जुगार खेळत असत। वाईट गोष्टींचे रोगराईचे प्रतीक म्हणून एक देवता कल्पितात आणि तयार करतात, तिची मिरवणूक काढून विसर्जन करतात। हाही एक विधीत समजला जातो आणि कर सुरू होऊ लागते। त्या रात्रीपासून माणसे जागली तर जागल्यासारखी करून ओरडतात, माशा मुरकुटे, दास चिलटे, खरूज खोकला, इडापिडा घेऊन जा रे मारबत। त्या दिवसानंतर माशा, डास, रोगराई कमी होते या विश्वासाने मग दुसऱ्या दिवसापासून नित्यकर्मे सुरू होतात। मित्रांनो, ही लेखकाने केलेली नोंद वामन चोरघडे यांच्या निवडक कथा भाग एक या संग्रहातून ही कथा घेण्यात आलेली आहे। ही कथा पुन्हा पुन्हा ऐका, वाचा। आपण सगळे कृषी जनसंस्कृतीचे आपत्य आहोत। या कृषी जनसंस्कृतीने आपणाला जन्माला घातलेला आहे, म्हणून त्याबद्दल, बैलांबद्दल, शेतीबद्दल आणि एकंदरीतच या कृषी परंपरेबद्दल आपल्या मनामध्ये आदर असायला हवा आणि आपण त्या कृषी जनसंस्कृतीचा भाग आहोत याबद्दलचा अभिमान देखील असायला हवा। धन्यवाद।